गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। भाजपच्या कोल्हापूर महानगर अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया आज पार पडली। प्रभारी अध्यक्ष असलेल्या राहुल चिकोडे यांचीच यापदी बिनविरोध निवड करण्यात आली। याबाबतची अधिकृत घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, उपाध्यक्ष धनंजय महाडिक, संघटन मंत्री सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। निवडणूक अधिकारी रवी अनासपुरे यांनी ही घोषणा करताना हे पद 3 वर्षासाठी असल्याचं सांगितलं। यानंतर नूतन अध्यक्ष चिकोडे यांचे अभिनंदन करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील भाजपची सत्ता गेल्याचा राग व्यक्त केला। अनैतिक युती करून महाविकास आघाडीने भाजपची सत्ता चोरली असल्याचं सांगताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर खरपूस टीका केली। जिल्ह्यातील मंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले। गेली 20-22 वर्ष प्रामाणिकपणे एकाच पार्टीत राहणार, कारण ते अलीकडे दुर्मिळ होत चाललेलं आहे। असा राहुल चिकोडे अध्यक्ष घोषित झाला, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना लक्षात ठेवते की नाही माहिती, परंतु आम्ही त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून लक्षात ठेवतो। त्यानेच ही मांडणी मोठ्या मोठ्या राजकीय पक्षामध्ये केली की 80% समाजकारण, 20% राजकारण, सत्ताधारी म्हणून आपल्याला संघर्षही करायचा आहे आणि रचनात्मक काम करायचं आहे। आणि त्यामुळे राहुलला त्याच्या अध्यक्ष होण्यासाठी अभिनंदन करण्याच्या बरोबरीने मी भारतीय जनता पार्टीचं काम दोन्ही माध्यमातून वाढवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। 24 ऑक्टोबरला निकाल लागले, ज्यांनी एकत्र निवडणूक लढवली त्यांना 161 जागा मिळाल्या, ब्रँडेड चिन्हावर कमळ आणि धनुष्यबाण, अपक्ष आलेले सगळेच 186 झाले। आणि त्यामुळे असं वाटत होतं की आता फक्त दिवाळीचे 4 दिवस झाले लगेच शपथविधी होणार आहे। असं असतानाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एक अनैतिक युती झाली, ती नीतिमत्तेला धरून नाही, इथे अनैतिक अशा अर्थाने, नैतिकतेला धरून नाही अशा अर्थाने की निवडणुकीच्या आधी एकत्र लढायचं, कॉमन घोषणा करायची की आम्ही मिळून हे करणार आहोत, कॉमन नेता मानायचा की मोदीजी पंतप्रधान ते आमचे नेते आणि आम्ही दोघांनी मान्य करायचं, जे आजही आम्हाला मान्य आहे की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आमचे नेते आधी सगळ्यांनी म्हणायचं, आणि नंतर मात्र म्हणायचं की आता मोदी आमचे नेते आहेत, आता आमचे सोनिया गांधी नेता, आणि त्याहीपेक्षा आमचे शरद पवार नेते, त्यांनी सांगितल्यानंतर विधानसभा अध्यक्ष ठरणार, पृथ्वीराज चव्हाण नाही, आधी मात्र आमचे नेते मोदी, नंतर आमचे नेते सोनिया गांधी जिच्या नावाने शपथ घेतली गेली, एका हॉटेलमध्ये शपथ घेण्याचा कार्यक्रम झाला। न्यायालयावर प्रेशर क्रिएट करणारे की आम्ही 162 आहोत त्यामुळे आम्हाला सत्ता मागायला द्या, सोनिया गांधीच्या नावाने शपथ होता उद्धव ठाकरे होतो, काय त्या बाळासाहेबांना स्वर्गात वाटत असेल, ते 100% स्वर्गातच गेले, एवढं त्यांनी या महाराष्ट्रासाठी देशासाठी काम केले, स्वर्गातच गेले, स्वर्गात त्यांना काय वाटलं असेल, सोनिया गांधीच्या नावाने शपथ घेतला माझा पोरगा, चोरून मिळालेली जी सत्ता आहे चोरूनच मिळाली। कारण परवा मुशीफ साहेब म्हणाले की आम्ही विरोधक म्हणून मुंबईला गेलो आणि येताना मंत्री होऊन आलो, आणि त्यामुळे अनेक वेळा पवारांनी असं म्हटलं की आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश आहे, तर अक्षरशः चोरून लुटमारी करून ही सत्ता मिळाल्यानंतर आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये शब्द आहे ना की स्वर्ग 2 बोटावर उरला, तर मी एक नवीन शब्द डेव्हलप केला की स्वर्ग 2 बोटावर नाही, स्वर्गात 2 बोटं गेली। आम्ही तर विरोधी पक्षातच होतो, सत्तेमध्ये 5 वर्ष आता आलो, 95 होतो, विरोधी पक्षात काम करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, धमकी आम्हाला लागत होतो, तुम्ही तुमचं बघा किती दिवस आहे, गाडीचे टायर बदलायचे आधी सरकार बदलेल, ते काय तुम्ही चिंता करू नका। आणि हे सरकार बदलण्यासाठी, भारतीय जनता पार्टी सरकार बदलण्यासाठी काही करणार नाही, सरकार त्याच्या मरणारच, की आज बंटी पडल्याने घोषणा केली होती की थेट पाईपलाईन झाली नाही तर मी आमदार केला उभारणार नाही, झालीच नाही की हो, त्यानंतर तुम्ही आमदार पण झाला आणि आता मंत्री पण झाला, तर मला लोकांचा पण कधी कधी गंमत वाटते, थेट पाईपलाईन झाल्याशिवाय झाली नाही तर विधानसभा लढणार नाही, विधानसभा लढले हरले, विधान परिषद लढले बाग्याने जिंकले, आणि आता एकाही विधान परिषद सदस्याला मंत्रीपद नाही, पण यांना आहे, त्यांचं सगळं वरती चालतं, सगळ्यांचे हिशोब पूर्ण करतात, ते झाले कुठे थेट पाईपलाईन,
त्याच्या वाढीव एस्टिमेटचं काय? आता यांनी खोटंच बोलायचा एका अर्थाने वसा घेतलेला असेल तर आता जो जिल्हा परिषदला पुरस्कार आहे तो त्यांच्या प्रयत्नाने मिळालेला आहे. काय त्याच्यात 5 वर्षामध्ये 1 इंचही जमीन मी नाही घेतली, 1 ग्रॅमही सोनं नाही खरेदी केलं. जे स्कूटरवर फिरत होते त्यांचं 5 स्टार कसं झालं? जे स्कूटरवर फिरत होते त्यांचं प्रायव्हेट शुगर फॅक्टरी कसं झालं? त्यांच्यावर धार पडली त्याचा शोध घ्या. 1-2-3 महिन्यापूर्वी ह्या जिल्ह्यातल्या एका नेत्यावर इन्कम टॅक्सची धार पडली. त्याचा रिपोर्ट तुम्ही काय बघणार की त्या इन्कम टॅक्सच्या धाडीमध्ये काय निघालं? हेला पाहणार की त्या स्कूटरवर फिरताना त्यांची स्कूटर चारवा बंद पडत होती, त्यांचा प्रायव्हेट कारखाना घडून झाला, त्या प्रायव्हेट कारखान्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कोणी केली? हे नाही पाहणार की त्यांची स्कूटर चारवा बंद पडत होती, त्यांचा 5 स्टार हॉटेल तिथे कसं झालं? त्याच्या एका भावाचा बंगला त्याची कॉस्ट किती? आता त्यांचा बंगला होणार त्याची कॉस्ट किती? मला कोणावर पुन्हा करता येत. पण तुम्ही जे बोलताना आपण काचेच्या घरात राहतो हे लक्षात ठेवा. केंद्रात सरकार आहे, राज्यात नाही आहे. केंद्रात सरकार आहे आणि केंद्रात सरकार असल्यामुळे राज्यात सरकार नसल्याने काही फरक पडत नाही. सगळ्या योजना केंद्र देते ना, काय फरक पडतो राज्यामध्ये सरकार नसलं तर? केंद्रात सरकार आहे आणि आपण ते व्यवस्थित करू. आणि त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना आव्हान असं करायचं आहे की ज्या वेळेला ढासळायला लागतं ना ते 4 बाजून ढासळतं, हिंमतवाला तो की त्या घरातल्या सगळ्यांसहित त्या घरामध्ये राहतो. आणि त्यामुळे मी धनंजय वाडेकरांचं जाहीरपणे कौतुक करतो, मी विनय कोरेंचं जाहीरपणे कौतुक करतो, मी त्या प्रकाश आवडेंचं जाहीरपणे कौतुक करतो की ह्या ढासळणाऱ्या घरामध्ये हे घर पुन्हा एकदा उभं राहील अशा भूमिकेतून ते ठामपणे आमच्या बरोबर उभे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मी या व्यासपीठावरून बंटी पाटलांना आणि मुसलिमांना सांगू इच्छितो, तुम्ही काम करणार चांगलं, लोक तुमचं कौतुक करणार आहेत. मी काय केलं आणि रस्ते कसे काचेसारखे करणार, काचेच्या रस्त्यावर गाड्या कशा मला माहित नाही, रस्ते कसे काचेसारखे करणार आहात ते करून दाखवा ना. जे बडा बडबड करतात ना, घमेंट करतात, त्यांनी हे लक्षात ठेवा की रात्रीनंतर दिवस येतो, तो दिवस येईल त्याला तोंड लपवण्याची पाळी येईल तुमच्यावर आणि ती तोंड लपवण्याची पाळी तुम्ही आम्ही सगळेजण म्हणून आणणार आहोत. आणि त्यामुळे आगामी महानगरपालिका असेल कुठे फरक पडला? आणि त्यामुळे आगामी काळामध्ये महानगरपालिका निवडणूक असू द्या, गोकुळची निवडणूक असू द्या, KDCCची निवडणूक असू द्या, शेतकरी बाजारची निवडणूक असू द्या, शेतकरी संघाची, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असू द्या, सगळ्या निवडणुका ताकदीने लढू, जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढू. ह्यांना कधी आपल्या खिशातून पैसे खर्च करून सामाजिक काम करण्याची माहिती नाही. पण किती खालच्या लेवलला लोक राजकारण करतात. इतकं सुंदर ट्रॅफिक पार झालेलं आहे, 303 कोटी तिरंगा तुमच्या छाती दुखतो काय? हा अभिमान वाटतो ना 303 कोटी झेंडा. या जिल्ह्यामध्ये येणारी प्रत्येक निवडणूक ही आम्ही अतिशय ताकदीने लढवणार. दूध का दूध पाणी का पाणी होऊन होते, तुम्ही पोहोचायला कमी पडतात, तुम्ही भेटायला कमी पडतात, तुम्ही संवाद साधायला कमी पडतात, तुम्ही संवाद साधा, लोक आपल्या बरोबर आहेत. आणि त्यामुळे त्याच्या अभिनंदनाच्या बरोबरीने राहुलच्या हा संकल्प करून आपण या ठिकाणी जाऊया हे आवाहन करतो मी माझं म्हणून. प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यातील सत्तेचा घोळ अजूनही चालूच आहे हे जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या घोळावरून स्पष्ट होत असल्याचं सांगत सतेज पाटील यांची स्वार्थी मानसिकता हसन मुश्रीफ यांना अद्याप कळलीच नाही अशी टीका केली. मार्केटिंगला आपण कुठेतरी कमी पडलो असं म्हणायला काही हरकत नाही. अशी कामं महत्वाची महाराष्ट्र शासनामध्ये भारतीय जनता पार्टी असताना केली. कोल्हापूर शहरामध्ये दादांनी काय केलं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि एवढं सगळं असताना आपलं दुर्दैव खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेनं मॅन्डेट आपल्या बाजूने दिला, पण दुर्दैव आपलं की आपलं सरकार घडू शकलं नाही आणि म्हणून आज आपल्याला विरोधी पाकावर बसावं लागतं. पण विरोधी पाकावर बसलो म्हणून कुणी नाराज व्हायचं किंवा फसून जायचं काही कारण नाही. परवा खातेवाटप झालं, आता हे महाराष्ट्र झालं पण कोल्हापूरचं अजून गोंगडे भिजलेलं, इथं पालकमंत्री कोण अजून त्याची चर्चा अजून संपलेली नाही. महाराष्ट्र सरकारनं यादी जारी करून टाकली पण इथं अजून कोण, मी पालकमंत्री, तू पालकमंत्री, मुश्रीफ साहेबांनी परवा आवाहन केलं की गृहमंत्री आणि माझं मोठा भाऊ म्हणून नाव घ्यावं, ते मुश्रीफ साहेबांना अजून त्याचा अजून समजलेलं नाही की किती म्हणजे सगळं मलाच पाहिजे हे कसं असतंय हे बघा. म्हणजे आपल्या समोर उदाहरण आहे, मुश्रीफ साहेबांचं मोठे पण आता खरं म्हणजे सिनियर आहेत,
पाच वेळा निवडून आलेले आहेत, 20 वर्ष आमदार आहेत, 15 वर्ष मंत्री होते, त्यांना सिनियरिटी मिळालं पाहिजे. पण इकडे चढावड चालू आहे. दुसरे छोटे मंत्री म्हणतात की मलाच मिळालं पाहिजे. आपल्याला फार चिंता करण्याची गरज नाही, कारण जे सरकार आता राज्यामध्ये आहे ते तीन खांबावर उभं आहे आणि ते खांब असे हाला लागलेले, कोणत्याही क्षणी काही होऊ शकेल. त्यामुळे आपण फार काय अस्वस्थ होण्याची गरज नाही. पण या नवीन सरकारनं ज्या चुका केलेल्या आहेत त्या प्रकर्षानं आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. उदाहरणार्थ आता 2 लाख रुपये जी कर्जमाफी जी दिलेली आहे या शासनानं, माझं स्पष्ट मत आहे फसवी कर्जमाफी आहे. मार्चला कोणी थकीत राहत नाही आणि याने जो फॉर्म्युला काढला आहे तो 2019 पर्यंत थकीत असणारा. कुणी थकीतच नाही आहे. जे आज 2, 4, 5 जे थकीत दिसत आहेत हे मला वाटते 25, 30, 40 वर्षापासून थकीत असलेली तीच आहे. तेवढी मागच्या वेळी जी 1.5 लाखाची कर्जमाफी झाली त्यात तसली कुठली अट नव्हती. सरसकट म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ मिळत होता. आता अटी होत्या. आता या सरकारनं सांगितलं की आमची कुठली अट नाही. मी तुम्हाला सांगतो 28 ते 30 अटी या सरकारनं सुद्धा घातलेले आणि म्हणून याच्या विरुद्ध आपल्याला एक मोठा मोर्चा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण दादा काढला पाहिजे. कमीत कमी 10 ते 20 हजार लोकांचा मोर्चा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या या फसव्या कर्जमाफी बद्दल काढण्याची घोषणा मी आज तुमच्या साक्षीने या ठिकाणी करतो. नजीकच्या काळामध्ये काय आहे तर महानगरपालिका आहे. ही निवड कशा संदर्भात आहे तर महानगर संदर्भात आहे. आपल्याला या सगळ्याची प्रक्रिया आतापासूनच सुरू करायला पाहिजे. 81 वॉर्ड आहेत, त्यामध्ये चांगलं काम करणारी मंडळी आपण समोर घेऊन त्यांना ताकद दिली पाहिजे, ते पुढे गेले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या वर्षी होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा कमळाचा झेंडा लागला पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे. यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष महेश जाधव, बाबा देसाई, विजय सूर्यवंशी यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते. कॅमेरामन नरेंद्र देसाईसह विजय पवार, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.